नमस्कार। तर आज आपण इथं पाहणार आहोत कोथिंबीरची हिरवी चटणी कशी बनवायची। आणि त्यासाठी मी इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे आणि याचे देठ पण मी काढलेले नाहीत जास्त। तर आता यामध्ये 10-12 मी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, एक आल्याचा तुकडा घातलेला आहे, एक चमचा जिरं घातलेले आहेत आणि अर्धा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे। एक चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि इथं आता तेल घालायचंय 3 ते 4 चमचे। आपल्याला तेलामुळे आपली ही चटणी खूप दिवस टिकणार आहे। तर आता हे मिक्सरला लावून आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची। तर ही पेस्ट तुम्ही आता इथं तुम्ही पाहू शकता, आपली खूप छान अशी चटणी तयार झालेली आहे। तर अशी चटणी किंवा अशी पेस्ट तुम्ही बनवून महिन्यासाठी, 1 महिन्याभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। एका काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलात तर 1 महिना या चटणीला काहीही होणार नाही। तर इथं एका बाउलमध्ये ही चटणी मी काढून घेणार आहे। तर अशी चटणी, तर आता कोथिंबीरीचा सीजन आहे तर तुम्ही अशा पद्धतीची चटणी नक्की बनवून ठेवा आणि 1 महिनाभर याला काहीही होणार नाही, अगदी अशीच हिरवीगार ही चटणी राहील। आता इथं चटणीचा मी दुसरा प्रकार दाखवणार आहे। इथं दाळवं घेतलेलं आहे मी 1/2 कप। चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्या, त्याचे बारीक कट केलेले आहेत। 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, एक चमचा जिरं घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ। दही घेतलेलं आहे मी इथं 1 कप आणि आता खूप सारी अशी कोथिंबीर। तर इथं तुम्ही पाहू शकता या अशा पद्धतीच्या दांड्या मी तशाच ठेवलेल्या आहेत कोथिंबीरीला। तर फक्त पानं पानं न घेता त्याचे देठ पण अशा पद्धतीनं ठेवा, त्यामुळे चटणी खूप छान लागते। तर आता हे आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे। इथं आपली चटणी तयार झालेली आहे, थोडीशी घट्ट झालेली आहे। तर तुम्ही यामध्ये पाणी घालून थोडीशी पातळ बनवू शकता। तर मी पण इथं थोडंसं पाणी घालणार आहे आणि थोडीशी पातळ बनवणार आहे। तर इथं आपली चटणी तयार झालेली आहे। तर ही चटणी तुम्ही भजीबरोबर किंवा इडलीबरोबर खूप छान लागते खायला। तर तुम्ही पण अशा पद्धतीनं हिरवी चटणी नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे। तर हे पण चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीचे हे हिरव्या 2 चटण्या माझ्या कशा वाटल्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा, शेअर करा। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।